महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। महावितरणाच्या वाशीच्या भरारी पथकाने उरण येथे एका बर्फ बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये धाड टाकली असून 1,36,341 युनिटची 20,60,220 रुपयांची वीज चोरी उघडकीस केली आहे। या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून भरारी पथकाच्या या कारवाईमुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहेत। सदर वीज चोरी पकडण्यात सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक कमांडर शिवाजी इंदलकर, उपसंचालक कोकण प्रादेशिक विभाग सुमित कुमार, कार्यकारी अभियंता मनोजप्पा त्रिंबके यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक, वाशीचे अधिकार्यकारी अभियंता शशांक सूर्यकांत पणतावणे, सहाय्यक अभियंता कपिल गाठले, सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी सुबोध घाणेकर, मुख्य तंत्रज्ञ श्याम शिंदे, वरिष्ठ तंत्रज्ञ विजय कान्हा यांनी विशेष मेहनत घेतली आहे। निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड। पाणजे पाणथळ येथे येणाऱ्या स्थलांतरित फ्लेमिंगो पक्ष्यांना हुसकावून लावण्यासाठी काही समाजकंटक फटाके फोडत असल्याचा प्रकार उघड झाला आहे। नॅट कनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी एन कुमार यांनी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत तक्रार केली आहे। अशा प्रकारचे गुन्हे करणारे खारफुटी व पाणथळ नष्ट करण्याचे षडयंत्र करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड, उरण। कोपरोली मोठी जुई रस्त्यावर 3 वाहनांचा दुपारी 12 ते 1 दरम्यान अपघात झाला आहे। चिरनेरमधील वरद पाटील यांची कार किरकोळ दुरुस्तीसाठी कोपरोली येथे त्यांचा ड्रायव्हर घेऊन जात होता। कारच्या पुढे असलेली रिक्षा अचानक थांबल्याने रिक्षाला आणि समोरून येणाऱ्या दुचाकीला कारची जोरदार धडक बसली। रिक्षा चालकासह 3 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना कोपरोली दवाखान्यात प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले, तर दुचाकीवरील अंकित ठाकूर आणि त्यांच्या पत्नीला गंभीर दुखापत झाली असून डीवाय पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड। गणेशोत्सवाच्या मंगलमय व आनंदमय समयी एक चित्तथरारक क्लिप व्हॉट्सअप सोशल मीडियावर फिरताना दिसत आहे। यात सर्व कुटुंब गणेश विसर्जनात तल्लीन असताना एक लहान मूल पाण्यात पडताना दिसत आहे। तरी सर्व गणेश भक्तांना ही विनंती आहे की विसर्जनाच्या ठिकाणी लहान मुलांना घेऊन जाऊ नयेत व अशा ठिकाणी त्यांची विशेष काळजी घ्यावी। निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड। केवड्याचे रोप देऊन ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला आहे। यावेळी वादलवाला दैनिकाचे संपादक विजय कडू, पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी, एकता आवाज फाउंडेशनचे अध्यक्ष विक्रम येवले, पुण्यनगरीचे साहिल रिळेकर, आर्या प्रहरचे संपादक सुधीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड, उरण। खोपटे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खोपटे प्राथमिक शाळेची जुनी इमारत तोडून जवळजवळ 1 होत आहे। बांधकाम न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाण्याची शक्यता असल्याने लवकरात लवकर शाळेचे काम सुरू करावे यासाठी खोपटे ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे व गटविकास अधिकारी निलिमा गाडे यांच्याकडे अर्ज दिली आहे। निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड, उरण। मानवी हक्क संरक्षण फेडरेशनमध्ये अनेक जाती धर्मातील तरुण एकत्र येत अनेक वर्षांपासून ना भेद ना भाव सर्वधर्म समभाव या उक्तीप्रमाणे सर्व धर्माचे सण साजरे करतात। ईद, दिवाळी, मोहरम, गुरु नानक जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात। गेल्या वर्षीपासून गणेशाची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावाने करत यावर्षीही गणेशोत्सव संस्थेतील सर्व धर्माच्या लोकांनी मिळून साजरा केला। यासाठी संचालक डॉक्टर मुनीर तांबोळी, संचालक श्रेयस ठाकूर, भूषण निकम, निलेश भगत, इंद्रिश शेख, रेखा शर्मा, निखिल वरुआ, गुरुदेव सिंह, पंकज शहा, कुमार नागपाल, सुनीता शर्मा, अजित निकम, ऑडी मोरायस, कविता बिरू, रत्नमाला बाबरेकर, रत्नप्रभा गोमसे, नंदू पाटील आदी यासाठी मेहनत घेत आहेत। निर्भीड शोधसाठी सुनील ठाकूर व सुयोग गायकवाड, उरण। ज्यांच्या घरी सेफ्टी शौचालय आहे त्या डासांची उत्पत्ती सेफ्टी टँकमध्ये होते व ते डास सेफ्टी टँकमधून पाईपच्या माध्यमातून बाहेर पडतात। जर आपण शौचालयाच्या वेंट पाईपला जाळी बसवली तर डास त्या जाळीमध्ये अडकून मरतील व त्यामुळे डेंग्यू मलेरिया या रोगाला आळा बसेल। आपण कुटुंबाच्या सुरक्षितेसाठी व गावाच्या सुरक्षितेसाठी प्रत्येकाने आपल्या शौचालयाच्या पाईपला कापड किंवा जाळी बांधावी। निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।